आणि आज आपलं जसं की स्ट्रॅटर्जी काय असतात कशा बिल्डप केल्या जातात हे आपल्याला पाहिजे ओके तो त्यासाठी मी ऑपस्ट्रा म्हणून मी काल तुम्हाला सांगितलं होतं की हे एक ऍप जस्ट तुम्ही साईन अप करा खूप सो केलं पण असेल नसेल केलं तरी आज शिकल्यानंतर पण तुम्ही ट्राय करू शकता ओके पहिल्यांदा मी या स्ट्रॅटर्जी का शिकवतो हे मी तुम्हाला सांगतो पहिलं सर्वात महत्वाचं रिझन कोणी ट्रेडर असेल तर तो वन साइड वन साइड इन द सेन्स वर्ड नेकेड पोजिशन म्हणजे फक्त बाय केलाय म्हणजे शंभरला बाय केलाय इव्हन त्याच्या स्टॉपला सत्तर पन्नास काहीतरी असेल आणि टार्गेट दीडशे दोनशे वगैरे असतील बट तो जो सक्सेस so, रेशो असतो ना तो खूप कमी असतो कारण की या सेगमेंट मध्ये म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्ही निफ्टी असेल बँक निफ्टी असेल जर तुम्ही ट्रेड करत असाल तर व्हॉलॅटिलिटी खूप असते त्यातल्या त्या बँक निफ्टीमध्ये तुम्ही पाहिले असेल व्हॉलॅटिलिटी खूप जास्त असते म्हणजे प्रीमियम जो आहे ना तो दोनशेचा हार्डली पाच मिनिटात शंभरला पण दिसतो आणि तो जो ज्यावेळेस दोनशेचा शंभरला मूव होतो ना तो खूप फास्टमध्ये होतो म्हणजे डायरेक्टली दोनशेचा एकशे ऐंशी दिसेल कधी एकशे पन्नास दिसेल इज इट क्लिअर मग तुमचे जे काय पोझिशन आहे ना त्या हेवी लॉसमध्ये जातात सो ह्या हेवी लॉसमध्ये जाऊ नये हा एक फंडा त्यानंतर आपल्याला किती कशावर काय प्रॉफिट होणार आहे हा एक फंडा त्यानंतर ज्यावेळेस ट्रेड करतोय तर त्यावेळेस तुम्हाला तुमचा ब्रेक इव्हन माहिती पाहिजे ब्रेक इव्हन म्हणजे काय की इथून गेल्यानंतर आपण किती प्रॉफिट आहे किंवा याच्यानंतर खाली मार्केट पडल्यावर किती लॉस आहे इट क्लिअर रिस्क रिवॉर्ड रेशो माहिती पाहिजे तर या सगळ्यांसाठी जे आहे ते आता मी शिकवतोय ते म्हणजे काय लेट सी ऑप्शन स्ट्रॅटर्जी क्लिअर मग आतापर्यंत जर तुम्ही बघितलं मी एक जस्ट व्हाईट बोर्डवर तुम्हाला दाखवतो की हा एक ट्रेंड बघितला असेल चलो अपसाइड आहे सो तुम्ही इथं कॉल बाय करता किंवा पुट शॉर्ट करता त्यानंतर हा एक बघितला असेल जो की मंदीचा आहे तुम्ही पुट बाय करता किंवा कॉल शॉर्ट करता त्यानंतर अप अँड डाऊन मध्ये मी तुम्हाला एक केस स्टडी पण घेतली होती मी आय थिंक सतरा हजार आठशेचा पुट शॉर्ट केला होता अठरा हजार दोनशेचा कॉल शॉर्ट केला होता क्लिअर सो कधी कधी असं पण मार्केट आहे सो स्टेबल सेबल देन अप किंवा स्टेबल स्टेबल सेबल देन डाऊन इज इट क्लिअर सो ही ज्या काही केसेस आहे याच केसेस मी परत एकदा वापरतोय बट स्ट्रॅटर्जीने म्हणजे झाला तर एवढाच लॉस झाला तर एवढाच प्रॉफिट इज इट क्लिअर जिथं अनलिमिटेड लॉस किंवा अनलिमिटेड प्रॉफिट हा फंडा येत असेल तर तिथं थोडस आपल्याला रिस्क असते मग ती रिस्क कशी मेटिकेशन करायची काय करायचं हे सगळं आपण डीप मध्ये शिकणार आहे महत्वाचं आहे इंटरेस्टिंग आहे ओके आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कसं आहे ज्या वेळेस तुम्ही एखादा ट्रेड घेताय तर त्यावेळेस जे आपण म्हणतो की रिस्क मिटिगेशन किंवा रिस्क अनालिसिस केलं पाहिजे तर ते ह्या ॲपमधून करायचंय तुम्हाला परफेक्ट सो मी आता जस्ट परत तिथं जातोय ओपन करतो सो तुम्हाला इथं तुमचं लॉग इन आय डी पासवर्ड टाकायचंय पासवर्ड केल्यानंतर जस्ट लॉग इन करा ओके लॉग इन केल्यानंतर बघा मी काही फीचर पहिल्यांदा सांगतो ह्याच्यात महत्वाचं काय एक तर ज्यावेळेस तुम्ही एखादी स्ट्रॅटर्जी बिल्ड करणार आहे स्ट्रॅटेजी बिल्ड केल्यानंतर ती सेव्ह करता येते तर ती तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये दिसते ओके त्यानंतर फ्युचरमध्ये ओपन इंटरेस्ट वगैरे हा डॅशबोर्ड असतो बट जेवढं लागतंय तो म्हणजे तुमच्या बेसिक इलेक्टी ट्रेडला हे मी पहिल्यांदा दाखवेल क्लिअर ऑप्शनमध्ये पण आहे मग ऑप्शनमध्ये बघा इथं स्ट्रॅटर्जी बिल्डर आहे जे की पहिल्यांदाच ओपन झालंय म्हणजे पोर्टफोलिओवर क्लिक केलं की तुम्हाला स्ट्रॅटर्जी बिल्डर दिसतील एफ आय डी एक्टिव्हिटी त्यांचे एज्युकेशन समथिंग इलेक्टी वेबिनार वगैरे असतील ते पण इथं दिसतात क्लिअर सो काय करायचं इथं पहिल्यांदा स्ट्रॅटर्जी बिल्डरवर क्लिक करा बघा स्ट्रॅटर्जी बिल्डर सो स्ट्रॅटर्जी बिल्डरवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी वगैरे सगळं दिसेल पहिल्यांदा आपण निफ्टी बद्दल बोलू मी एकच असेट घेतोय ज्यावेळेस तुम्हाला तुमची असेट सिलेक्ट करायची त्यावेळेस तुम्ही तुमच्या पद्धतीने ट्रेड करू शकता क्लिअर इथं एक्सपायरी आहे आहे मला वाटतंय सॉरी डेट आहे क्लिअर आणि जी काय एक्सपायरी असेल ती एक्सपायरी आपल्याला इथं दिसेल क्लिअर आज मार्केट बंद आहे म्हणून ही सोमवारची त्यांनी एक्सपायरी आणून दिली आपलं सोमवारची ट्रेडिंग डे दे आणून ठेवलेला आहे सो इथं फ्युचर आणि ऑप्शन सो मी ऑप्शनवर क्लिक केलं पहिल्यांदा फ्युचरचं दाखवतो म्हणजे तुम्हाला सोपं जाईन समजायला फ्युचर पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस एक्सपायरी सो तुम्ही म्हणताय की फ्युचरचा आता जो काही निफ्टी आहे तो आहे सतरा हजार नऊशे त्र्याण्णव इथं ऑटोमॅटिकली आलेला आहे बघा ओके okay? सतरा हजार नऊशे त्र्याण्णव तुम्ही काय करताय बाय करताय क्लिअर इथं फक्त म्हणायचं तुम्ही ऍड पोझिशन क्लिअर ऍड पोझिशन केल्यानंतर खाली या ऑटोमॅटिकली सगळा ग्राफ येतो आता मार्केट चाललंय सतरा हजार नऊशे त्रेचाळीस पॉइंट वीस बघा इथं दिलं होतं त्यांनी क्लियर सो पहिल्यांदा त्यांनी सांगितलंय की मॅ ऑफ प्रॉफिट फोर्टी थ्री पॉइंट नाईन्टी सिक्स हा त्यांचा गेस असतो ओके ते म्हणतात की चलो फोर्टी थ्री पॉईंट नाईन्टी सिक्स तुम्ही म्हणजे जाऊ शकता त्यानंतर मॅक्सिमम प्रॉफिट अनडिफाईंड साहजिक जेवढं मार्केट वरती जाईल तेवढा मॅक्सिमम प्रॉफिट आहे सो इथं ग्रीन जे दिसतंय ना तुम्हाला म्हणजे बघा आता इथं जर बघितलं इथं मी क्लिक केलं तर इथं तुम्हाला दिसेल सतरा हजार समथिंग लेट सी सतरा हजार नऊशे त्रेचाळीस मग जसं जसं बघा मी वरती जातोय तसं तुमचं प्रॉफिट अँड लॉस म्हणजे प्रॉफिट इन्क्रीज होतं ग्रीनमध्ये आता इथं आठ हजार दिसतंय आठ हजार तीनशे आठ हजार सहाशे नऊ हजार वगैरे वगैरे साजिकायचे कारण जसं मार्केट वरती जाणार तसं तुमचा प्रॉफिट इन्क्रीज सेम डाऊन साइडला बघा ओके डाऊन साइडला बघा खाली जसं येईल तसा लॉस म्हणून त्यांनी इथं सांगितलंय अनडिफाईन्ड प्रॉफिट अँड लॉस म्हणजे लॉस पण किती होऊ शकतो आणि प्रॉफिटही किती येऊ शकतो क्लिअर सो त्यांनी दिलाय ब्रेक इव्हन सतरा हजार नऊशे चव्वेचाळीस म्हणजे काय ब्रेक इव्हेंटचा अर्थ समजून घ्या की सतरा हजार नऊशे चव्वेचाळीसच्या वरती गेले तर प्रॉफिट आणि सतरा हजार नऊशे चव्वेचाळीसच्या खाली गेले ते लॉस परफेक्ट आणि त्यानंतर एस्टिमेट मार्जिन तुम्ही म्हणता ना किती मार्जिन लागू शकतं ते एस्टिमेटेड असतं डिपेंड ऑन ब्रोकर आहे बट नियर टू एवढं मार्जिन तुम्हाला लागणार सो एक लॉट घ्यायला तुम्ही जर बघितलं तर एक लाख एक हजार पाचशे तेवीस रुपये लागतील असं त्यांनी सांगितलंय परफेक्ट सिम्पल मी तुम्हाला फ्युचर सांगितलंय एनी डाऊट एनी क्वेश्चन ह्याच्यात म्हणजे ही स्ट्रॅटर्जी म्हणजे काय ह्याच्यात ना तुम्हाला समजतं आप की आपल्याला किती लॉस होणार आहे किती प्रॉफिट होणार आहे तुमचा व्ह्यू शेवटी तो तुमच्याकडेच असतो पण ब्यू नुसार हे स्ट्रॅटर्जी करता येते ह्याच्यात काय प्रश्न आहे ह्याच्यात काय डाऊट आणि फ्युचर हे सोपं आहे जे की तुम्हालाही माहिती की शिकायला सोपं असतं फ्युचर ट्रेड करायला का अवघड काही मार्जिन जास्त लागत होत परफेक्ट चलो बोला ह्याच्यात काय डाऊट नसावा मी आता ऑप्शन काही स्ट्रॅटर्जी ना ऑप्शनला वापरली जाते क्लिअर स्वतः मी पहिल्यांदा सिंपल काय करतो इथं ऑप्शन ठेवतो क्लिअर इथं मी ऑप्शन ठेवलं आणि इथं बारा जन बरोबर एक्सपायरी बारा जानेवारीला गुरुवार आहे आता साजी मार्केट चालले सतरा हजार नऊशे त्रेचाळीस म्हणून मी सतरा मी काय केलंय सतरा हजार नऊशे पन्नास चा कॉल बाय करतो बघा मी काय करतोय सतरा हजार नऊशे पन्नासचा त्याची जी काही प्राइस आहे ऐंशी रुपयाला कॉल आहे बरोबर तर मी ऐंशी रुपयाला कॉल इथं बघा बाय करतोय लॉट तुमची मर्जी आहे मी एकच लॉट ठेवतो दरवेळेस सो मी काय केलं बाय केला वन लॉट सो मी काय केलं ऍड पोजिशन बघा आता खाली या खाली आल्या लक्षात येईन तुमच्या ही फ्युचरची कट करतो हिमाशी मी डिलीट नाही केली क्लिअर सो so, आता मला तुम्हालाही माहिती आहे ज्यावेळेस आपण कॉल बाय करतो त्यावेळेस तुम्हाला अनलिमिटेड प्रॉफिट असतो आणि लिमिटेड लॉस असतो परफेक्ट सो so, इथं प्रॉबेबिलिटी ऑफ प्रॉ जे काय आहे प्रॉफिट ते स्किप करायला लागणार तुम्हाला कारण ते डिफाईन नाही आहे किंवा कशावर नाही ते माहीत नाही सो मॅक्सिमम प्रॉफिट जे आहे अनडिफाईन्ड बघा ते म्हटलंय मॅक्सिमम प्रॉफिट आहे ते अनडिफाईंड आहे आणि मॅक्सिमम लॉस जो आहे तो आहे चार हजार पंधरा आता हे चार हजार पंधरा कसं आलं तुम्हाला माहिती आहे ऐंशी पॉईंट तीस ला प्रीमियम चालू आहे बघा मी तर टाकतो ऐंशी पॉइंट तीस गुन्हेले पन्नास सो चार हजार पंधरा सो बघितलं ते म्हणतात चार हजार पंधराचा लॉस आहे पहिल्यांदा हे रीड करायचं ब्रेक इवन सो so, ब्रेक इवन काय चार हजार अठरा हजार एकतीसच्या वरती जसं मार्केट जाईल टिल एक्सपायरी तसं तुम्हाला बघा इथं प्रॉफिट दिसतोय बघा ग्राफ रिडिंग ह्या एंडला इथं लॉस आहे जर मार्केट समजा सतरा हजार लेट सी आपण म्हणता येईन की सतरा हजार आठशेच्या खाली पण क्लोज झालं तरी तुम्हाला लॉस आहे मग ही लॉसची लाईन बट लॉस किती चार हजार पंधरा आणि प्रॉफिट किती अनलिमिटेड आहे समजा आता इथं बघितलं समजा तुम्ही एक उदाहरण घेऊया सतरा हजार नऊशे पन्नासचा कॉल बाय केला आणि तुम्ही तुम्ही ठेवला इंट्राडे नाही कॅरी फॉरवर्ड ठेवला आणि एक्सपायरीला जर निफ्टी केला अठरा हजार नऊशे बघा अठरा हजार नऊशे जर निफ्टी गेला तर तुम्हाला त्रेचाळीस हजार सातशे पंच्याऐंशी रुपयांचा प्रॉफिट होईल तुमच्या स्क्रीनवर दिसत क्लिअर समजा परत त्याच्यानंतर अठरा हजार नऊशे वरन निफ्टी गेला समजा एकोणीस हजार सो एकोणीस हजारला जर निफ्टी गेला तर अठ्ठेचाळीस हजार रुपये प्रॉफिट होईल म्हणजे आतापर्यंत जे आपण थेअरी शिकली ना ते इथं फक्त मी ग्राफिकली दाखवतो किती प्रॉफिट आणि किती लॉस होईल म्हणजे अनलिमिटेड लॉस अनलिमिटेड प्रॉफिट आता ह्याच्याच अगेन्स्ट आपण समजा शॉर्ट केलं पा मी आत्ता बाय केलं होतं आता मी काय करतोय सेम कॉल जो आहे तो शॉर्ट करतोय म्हणजे ऐंशी रुपयाला आहे इथं मी फक्त सेल करतो आणि म्हणतो ॲड पोजिशन बरं खाली या जो माझ्याशी बाय केला होता तो डिलीट करतो म्हणजे जा सोपं जाईल सो आता नीट बघा मी समजा आठ सतरा हजार नऊशे पन्नासचा जो काही कॉल आहे ओके यांनी ऍक्च्युली तो पुट घेतला जस्ट ना मी रिसेट करतो परत मी कसं जातोय निफ्टी ऑप्शन पंचवीस जानेवारी दिस दिस दिस, दिस कॉल सेल ऍड पोजिशन बरोबर चलो बघा आता कसं रीड करायचं इथं प्रोबेबिलिटी ऑफ प्रॉफिट वाढलं मगाशी जर तुम्ही बघितलं एकोणतीस टक्के जर तिथं दाखवत होतं एकोणतीस पॉईंट समथिंग तर इथं बघा सत्तर पॉईंट सेव्हन्टी एट आहे म्हणजे ते म्हणतात की शॉर्ट सेलिंगला प्रॉफिटचा चान्सेस जास्त आहे एक म्हणजे मॅक्सिमम प्रॉफिट किती होणार आता उलट मगाशी बघा चार हजार लॉस होत होता पण इथं फक्त झाला तर प्रॉफिट एवढाच होणार बट इथं मॅक्सिमम लॉस जो आहे तो अनलिमिटेड आहे अनडिफाईंड आहे इज इट क्लिअर आणि त्यानंतर बघा एस्टिमेटेड मार्जिन जे आहे ते ऑलमोस्ट वन लॅक आता परत ह्या ग्राफवर जर लक्षात आलं तुम्ही म्हणले की अरे एक काम करूया समजा निफ्टी आपला नाही का आपण घेतलाय सत्तर हजार नऊशे पन्नासचा कॉल शॉर्ट केलाय कॉल शॉर्ट म्हणजे मंदी बरोबर आणि समजा लेट्स सी कॉल शॉर्ट केलाय आपण आणि मार्केट तेजीमध्ये गेलो बघा म्हणजे अशी मी बघितलं ना सत्त अठरा हजार नऊशेला गेलं बरोबर बघा इथं चौवेचाळीस हजारचा लॉस होतोय तुम्हाला समजा हेच मार्केट अठरा हजार पाचशेला गेलं तर लॉस होतोय पण समजा हेच मार्केट खाली गेलं तर प्रॉफिट होतंय पण लिमिटेड आहे बघा सगळीकडे चार हजार पंधरा दिसते फ्लॅट लाईन आहे फ्लॅट मग ते किती खाली जाऊ द्या परफेक्ट आता बघा मी काय करतो माहिती का मी आता तुम्हाला एक जबरदस्त स्ट्रॅटर्जी शिकवतोय ज्याच्यामध्ये तुमचं कॅपिटल लागणार आहे चाळीस पंचे ते पंचेचाळीस हजार आणि त्या कॅपिटलवर तुम्हाला बघा तुम्हाला एक दोन टक्क्याचा प्रॉफिट द्यायचा मी प्रयत्न करेन स्ट्रॅटर्जी समजून घ्या रिस्क खूप कमी आहे आणि जसं मी तुम्हाला बोललो की ज्या वेळेस तुम्ही ऑप्शनमध्ये येणार आहे तुम्ही पहिल्यांदा ते ट्राय करा बाईंग वगैरे तुम्ही मला माहिती नव्हतो तुम्ही स्ट्रॅटर्जीवर येणार हो तर त्यावेळेस असं असलं पाहिजे की बॉस मार्केट कुठेही जाऊ द्या झाला तर एवढा लॉस झाला पाहिजे आणि झाला तर एवढा प्रॉफिट झाला पाहिजे ह्याला म्हणतात स्ट्रॅटर्जी आणि ह्याला म्हणतात हिजिंग पण आणि महत्वाचं तेच कॅरी करून तुम्हाला लाईफ टाईम ह्या मार्केटमध्ये जगायचं आहे जा। सो मी त्यासाठी काय करतोय माझ्या आवडीची ओके हे बाकीचे हे स्ट्रॅडल वगैरे हे ना हे नावं या म्हणजे त्या स्ट्रॅटर्जी पण त्यांना वेगवेगळी नावं दिलेली तर मी तुम्हाला टेक्निकल सांगतो ना मी माझ्या पद्धतीने बरोबर सांगितले तुम्ही आता वरती जातो ओके सो इथं ऑप्शन चेन असतं ह्याच्यावर क्लिक करायचं बघा ह्या इथं ऑप्शन क्लिक ऑप्शन चेन ओपन होईल स्ट्राईक तुम्हाला आवडेल ही स्ट्रॅटर्जी नीट समजून घ्या फक्त ऐका याच्यात काही आज आज उद्या तुम्हाला काहीच लिहायचं नाहीये सो मार्केट आता जर तुम्ही बघितलं तर एक नीट सतरा हजार इथं त्यांनी दाखवताना सतरा हजार आठशे पन्नास मी हेच धरतो ऍक्च्युअली सतरा हजार क्लोजिंग नियर टू आठशे पन्नास आहे म्हणून स्ट्राईक प्राइस त्यांनी सतरा हजार आठशे पन्नास पकडलेली आहे सो माझा व्ह्यू आहे बघा की मार्केट नाही का बघा मी परत एकदा रिपीट करतोय आता मार्केट सतरा हजार आठशे पन्नासच्या जवळ आहे म्हणून त्यांनी ऍट द मनी सतरा हजार आठशे पन्नास इथं दाखवलंय आणि इथं जे आहे ना इथं हे सगळे प्रीमियम आहे बघा हे इथं प्रीमियम आहे म्हटलं वरती टॉपला मी दाखवतो बघा हे कॉल एलटीबी म्हणजे कॉलचे प्रीमियम पुट एलटीपी म्हणजे पुटचे एलियम हे डेल्टा आय व्ही इन्सेंट्रिक व्हॅल्यू वगैरे ह्याचं तुम्हाला जास्त गरज नाहीये मी परत येतो स्ट्राईक प्राईजला सो so, माझा व्ह्यू असा आहे की आता मार्केट पडतंय क्लिअर आहे मार्केट पडतंय सो so, मला असं वाटतंय की मार्केट इथून असं आहे की अठरा हजार दोनशेच्या वरती जाणार नाही बघा अठरा हजार दोनशेच्या वरती जाणार नाही आणि त्याच्यानंतर लेट सी सतरा हजार सहाशेच्या खाली पण जाणार नाही बघा मी काय केलंय माझा व्ह्यू असा मॅडव्होकेट असं की आपल्याला शांत बसायचं आपल्याला कोणत्याही प्रकारची रिस्क नाही घ्यायची शांत झोप पण पाहिजे रात्रीची सो मला ते इंटरने आणि ते गॅप अप डाऊन ह्याच्यापासून थोडस भीती कमी करायची माझी आणि माझा पोर्टफोलिओ पण हेच करायचा आहे सो so, त्यावेळेस मी काय करणार मी काय बोललो अठरा हजार दोनशेच्या पण मला वरती जायचं नाही मार्केट जाणार नाहीये ओके हे सगळं टेक्निकल पाहावं लागतं मी उद्या थोडंसं तुम्हाला चार्ट पण कसे रीड करतात हे दाखवेल ऍक्च्युली चार्टचा मोठा कोर्स आहे बट उद्या मी एक स्ट्रॅटर्जी शिकवणार आहे आणि त्यानंतर सत्तर हजार सहाशेच्या खाली पण जाणार नाही मग अशा वेळी काय करायचं माहिती का एक काम करायचं इथं जायचं हा अठरा हजार सी एकशे पन्नासचा आहे ना ओके okay? अठरा हजार एकशे पन्नासचा मी जो काही कॉल आहे तो मी शॉर्ट करतोय बघा म्हणून मी इथं सेलवर बटन दाबलं आणि मी बोललो ऍड पोझिशन सव्वीस रुपयाला आहे आणि सेम टायमिंगला मी अठरा हजार दोनशे पन्नासचा जो काही कॉल आहे तो मी बाय केलाय सो ऍड so, पोजिशन तिथं गेल्यावर के क्लिक केल्यावर लक्षात येतो तिथं गेलं जस्ट क्लिक करायचं बघा ऑटोमॅटिकली तिथं सो so, मी काय केलं अठरा हजार एकशे पन्नास चा सव्वीस ला शॉर्ट केला आणि आट्र, अठरा अठरा हजार दोनशे पन्नासचा जो काही कॉल आहे तो बाय केला आता इकडच्या साईडला येऊ पुटच्या साईडला सो पुटचा पण माझा क्लिअर आहे सो मी काय केलं सी अठरा हजार बघा अठरा हजार लेट सॉरी सतरा हजार सातशेचा मी जो काही पूट आहे तो शॉर्ट केला ओके ऍड पोजिशन बघा आहे मी काय केलं सतरा हजार सातशे पन्ना सतरा हजार सातशेचा पुट सेल केला आणि लगेच सतरा हजार सहाशेचा जो काही कॉल आहे तो मी बाय करतो का सतरा हजार सहाशेचा कॉल बाय ऍड पोजिशन परफेक्ट सो इथं यायचं खाली खाली आल्यानंतर मला वाटतं दोन माझे ऍड झालेत सतरा हजार सहाशेचा फुट सतरा हजार सहाशे फुट मग अशी आपण कॉल मला वाटतं शॉर्ट केला होता तो डिलीट करू दे मला ओके चलो सो बघा मी काय केलं मी केलं होतं अठरा हजार एकशे पन्नासचा कॉल शॉर्ट केला होता सव्वीसला के सेम अठरा हजार दोनशे पन्नासचा कॉल बाय केला होता तेराला त्यानंतर सतरा हजार सातशेचा सा, पुट शॉर्ट केला होता एक्केचाळीस ला ता त्यानंतर सतरा हजार सहाशेचा सा कॉल बाय केला आहे प्लस म्हणजे बाय मायनस म्हणजे शॉर्ट प्लस म्हणजे बाय केला होता तेवीसला माझी स्ट्रॅटर्जी इथं मी कळाली इथं बघा प्रोबेबिलिटी ऑफ प्रॉफिट काय त्यांनी लिहिलंय फिफ्टी सेव्हन पर्सेंट ओके आणि त्याच्यानंतर याच्यात जर लॉ प्रॉफिट झाला तर मॅक्सिमम प्रॉफिट जो आहे तो आहे पंधराशे रुपये होतोय ओके आणि मॅक्सिमम लॉस जो आहे तो तीन हजार चारशे रुपये इथं कुठंतरी जो काही आपला म्हणतो रिवॉर्ड रिवॉर्ड रेशो तो ऍज कम्पेअर्ड टू प्रॉफिट कमी आहे म्हणजे ऍक्च्युली रिस्क रिवॉर्ड रेशो पहिल्यांदा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो जस्ट होल्ड ऑन बघा तिथं मग अशी आतापर्यंत तुम्हाला झिरो दिसलो होता आता काहीतरी दिसतय सो रिस्क रिवॉर्ड रेशो बघा रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे काय समजा तुम्ही म्हणताय वन एस टू वन तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो आहे तुम्हाला वाटतंय वन एस टू वननी चालायचं आहे म्हणजे याचा अर्थ असा की झाला तर दोन हजार प्रॉफिट बरोबर झाला तर दोन हजार प्रॉफिट आणि लॉस झाला तरी दोन हजार प्रॉफिट लॉस समजा तुम्ही म्हणले नाही मला वन एस टू टू झाला करायचं आहे म्हणजे काय लॉस झाला तर दोन हजार प्रॉफिट झाला तर चार हजार पाहिजे म्हणजे आपण म्हणणार वन एस टू टू क्लिअर त्यानंतर तुम्हाला वाटतंय की नाही मला वन एस टू थ्री आहे लॉस झाला तर दोन हजार प्रॉफिट झाला तर सहा हजार आणि या ज्या आहे जा ना ज्या चालतात ना ह्या मॅक्सिमम वन एस टू वन नी चालतात म्हणजे गेले तरी चालेल एक हजार आणि आले तरी चालेल एक हजार परफेक्ट अशा प्रकारची हे स्ट्रॅटर्जी असतात आत्ता जी मी बिल्ड केली स्ट्रॅटर्जी परत स्क्रीनवर जातोय स्ट्रॅटर्जी बिल्ड केली ही पहिल्यांदा समजून घ्या ह्याच्यात रिस्क रिवॉर्ड रेशो कमी आहे म्हणजे आपले पैसे जास्त जातात आहे आणि प्रॉफिट कमी होतं त्यानंतर आपण ती रिसेट करू म्हणजे बघा ऍटलीस्ट इथं तरी कळायला लागलं तुम्हाला हे जर ब्लाइंडनी ब्लाइंडनी केलं असतं ना तर तुमच्या लक्षात नसतं आलं क्लिअर पण सर्वात महत्वाचं मला तुम्हाला ह्याच्यात हे दाखवायचं आहे की जिथं मगाशी मॅक्सिमम लॉस जो अनलिमिटेड येत होता ती तिथं कुठं तरी आपण थांबलोय क्लिअर मॅक्सिमम लॉस आहे जो अनलिमिटेड येत होता ना तिथं कुठं थांबतोय आणि मॅक्सिमम प्रॉफिट मे बी कुठं अनलिमिटेड येत होतं तिथं पण आपण थांबलोय क्लिअर आता नीट बघा एस्टिमेटेड मार्जिन मला हे तुम्हाला दाखवायचे ते म्हणजे एक्केचाळीस हजार म्हणजे ही स्ट्रॅटर्जी बिल्डप करायला तुम्हाला एक्केचाळीस हजार रुपये लागतील क्लिअर आता मार्केट समजा ह्या बिटवीन सतरा हजार सहाशे आणि अठरा हजार दोनशेच्या मध्ये जर बंद झालं बघा सतरा हजार सहाशे आणि अठरा हजार दोनशे म्हणजे सहाशे पॉईंटचा मी तुम्हाला गॅप दिलाय म्हणजे ह्याच्यामध्ये जर मार्केट दोन तीन दिवसात क्लोज झालं तर तुम्ही जिंकले तर तुम्हाला किती मिळणार हे पंधराशे रुपये मिळणार बट आता नीट बघा चुकून मार्केट समजा सतरा हजार सहाशे त्रेसष्ट झालं तर तुम्हाला लॉस हा जो मॅक्सिमम लॉस आहे ना तीन हजार चारशे पण हा डिस्ट्रीब्यूट कसा झाला हे बघा आता चार्ट वर समजा मार्केट सतरा हजार सहाशे साठ ला क्लोज झालं तर चारशेच रुपये जाणार चारशे बत्तीस समजा सतरा हजार लेट सी सहाशे तीस ला आलं तर इथं दोन हजार जाणार समजा मार्केट सतरा हजार पाचशेच्या खाली येलं ना साडेपाचशे खाली तर तीन हजार चारशे जाणार ओके म्हणजे तुमचा लॉस जो आहे ना हळूहळूच कमी होणार आहे सेम जर मार्केट अठरा हजार दोनशेच्या वरती गेलं तर फक्त चारशे बत्तीस रुपये जातील अठरा हजार दोनशे सतरा झालं तर हजार रुपये जातील ज्यावेळेस मार्केट डायरेक्टली अठरा हजार अडीचशेच्या वरती गेलं तर कुठेतरी तीन हजार चारशे रुपये लॉस होईल आणि हा जो तुम्हाला गॅप दिलाय ना मी बघा इन बिटवीन इथं मार्केट कुठंही क्लोज झालं तर तुम्हाला एवढा प्रॉफिट होईल बघा किती पंधराशे अडुसष्ट आणि समजा मार्केट नियर अबाउट सी आपण म्हणता येईल की अठरा हजार एकशे चोपन्नला झालं तर तेराशे रुपये मिळतील इथं अठरा हजार सतरा हजार सहाशे ए ला झालं तर पाचशे रुपये मिळतील म्हणजे मला ह्याच्यात तुम्हाला हे सांगायचं आहे की बॉस मी ही स्ट्रॅटर्जी जी लावली आहे ओके त्याच्यातनं मला हे समजतं की मला जो काही प्रॉफिट होतोय यासाठी रेंज मोठी आहे मार्केटची आणि ह्या मार्केटमध्ये जर या रेंजमध्ये जर मार्केट क्लोज झालं तर मला कोणत्याही प्रकारची रिस्क नाही ओके सो पहिल्यांदा म्हणजे ही मी विकली घेतली आता फक्त या स्ट्रॅटर्जीतनं नंतर लक्षात आलं वाचल्यावर अरे ह्याच्यात लॉस जास्त होत भेटलेले ते पंधराशे आणि मॅक्सिमम लॉस काय होतं तीन हजार होते म्हणजे आपण काहीतरी उलटा गेम केला पाहिजे म्हणजे भेटले तर साडेतीन मिळाले पाहिजे गेले तर काय लॉस गेला तर पंधराशे व्हायला पाहिजे आणि मिळाले तर तीन हजार मिळायला पाहिजे बरोबर रिस रिवॉर्ड रेशो मॅच करायचे आपल्याला सिम्पल आहे मग काय करायचं तुम्ही इथं लगेच कळतं आपल्याला तुम्ही काय करा ही स्ट्रॅटर्जी सेव्हच करू नका क्लिअर तुम्ही याच्यातनं रिसेटला जावा बघा रिसेटला गेलो आपण आता मी हळूहळू तुमच्या वेगवेगळ्या मंथली स्ट्रॅटर्जी आता ही विकली बनून मी काय करणार अशा वेळी माहिती आहे का रही था रही था था? जे मी पण करतो मोठमोठ्या पोर्टफोलिओसाठी आज समजा फर्स्ट वीकच आहे जानेवारीचा मी डायरेक्टली जातो पंचवीस जानेवारीला ओके okay? बघा पंचवीस जानेवारीला मी गेलो आणि स्पॉट प्राइसला आलो तर थोड्याशा नाही का बघा काय बघा माहिती का ह्या प्रीमियम बघा इकडे एक प्रीमियम आहे आणि इकडे एक प्रीमियम आहे ह्या जस्ट ऑब्झर्व करा प्रीमियम जास्त इकडे बघा प्रीमियम जास्त आहे ओके okay? आता बघा आपण काय करतोय किंवा मी काय करतो अशा वेळी मी काय करणार माहिती का फर्स्ट जानेवारी चालू आहे सो मला माहिती आहे मार्केट किती पडू दे किती मार्केट मध्ये तफावत येऊ द्या किती न्यूज येऊ द्या मार्केट नाही का सतरा हजार चारशेच्या खाली जाणार नाही बर सतरा हजार चारशेच्या खाली मार्केट जाणार नाही म्हणून मी काय केलं सतरा हजारचा सतरा हजार, चा, हजार चारशेचा जो काही लेट सी पूट आहे तो पहिला शॉर्ट केला सेल केला ऍड पोजिशन बोललो ओके okay? आणि त्याच्यानंतर सतरा हजार चारशे पन्नास वरन परत मी वरती गेलो जवळपास मी सतरा हजार दोनशे पन्नास हा परत बुड मी बाय केला क्लिअर दोनशे पॉईंट वरती सेम खालची साईडला आलो कॉल साईडला मी इथं बोललो इथं किती येतोय सतरा हजार चारशे पन्नास आपण घेतलं सतरा हजार दोनशे पन्नास अडुसष्ट आणि एक एकोणचाळीस बरोबर अडुसष्ट आणि एकोणचाळीस म्हणजे एक जवळपास आपण बोलल्या तीस रुपयाचा डिफरन्स आहे सो असंच मी इथं पण येतो सो मी काय करणार इथं अशा वेळी समथिंग अठरा हजार चारशेचा जो कॉल आहे तो मी सेल करणार ओके आणि सेम टायमिंगला अठरा हजार सहाशेचा मी जो काही कॉल आहे तो बाय करणार म्हणजे मी बघा किती मोठी रेंज ठेवली महिन्यासाठी अठरा हजार सहाशे ते खाली किती सतरा हजार दोनशे पन्नास वाव आणि खाली यायचं आणि आपली स्ट्रॅटर्जी चेक करायची ओके इथं थोडंसं मी परत एकदा रिसेट करतो रिस्क रिवॉर्ड रेशो मला मॅच करायचा आहे जस्ट होल्डर ना बघा सतरा हजार नऊशे पन्नासला ही ए टी एम आहे सो मी परत आता एकदा रि रिसेट करतो कशी करतो बघा मी परत मा लांब जातोय सतरा हजार दोनशे सो सतरा हजार दोनशेचा मी कॉल शॉर्ट करतोय सेल तुला पूट शॉर्ट केलाय सतरा हजार कितीचा केला मी आता जस ठोडलो ना सतरा हजार दोनशेचा फुट क्लियर सतरा हजार दोनशे फुट शॉर्ट केलाय मी चौतीस ला ओके आणि त्याच्या अगेन्स्ट मी सतरा हजाराचा जो काही कॉल आहे तो बाय केलाय चौतीस आणि वीस म्हणजे चौदाचा डिफरन्स आहे क्लियर खाली या सो इथ परत बघा परत हा मी सेल केलाय अठरा हजार पाचशेचा ओके okay? आणि त्याच्यानंतर मी परत इथं जाऊन बाय केलाय अठरा हजार सहाशेचा थोडासा रिस्क रिवॉर्ड रेशो जास्त असेल बट प्रोबेबिलिटी जी विनिंगची ना ती जास्त असणार आता बघा ऍक्च्युली तरी आपण कितीचा केला होता अठरा हजार सातशेचा अठरा हजार सात हजार सात सात हजारचा पूट सात हजार दोनशेचा पूट अठरा हजार पाचशे आणि अठरा हजार सहाशे मी फक्त मॅच करतोय बघा याच्यात ना मग मला ही अशी स्ट्रॅटेजी बिल्डअप केली की मला लक्षात येतो अरे आपण मॅक्सिमम लॉस इथं जास्त जातोय तर आपल्याला कुठेतरी मॅच करायचं सो आता मी परत वरती जातोय मला कॉल साइड मॅच करायची मी पुट साइड मॅच चांगली केलेली मला कॉल साइड जी आहे ती मॅच करायची डिलीट करा नंतर हळूहळू जसं तुमचा व्ह्यू पण स्ट्रॉंग होईल ना त्यानंतर तुम्ही जवळचे पण शॉर्ट करू शकता पण मी एक लॉंगच्या पोझिशन मी तुम्हाला दाखवते फक्त सो इथं मी सेल ऍड पोझिशन ओके आणि बाय ऍड पोजिशन आता थोडस जवळ गेलो माझी मे बी प्रॉबेबिलिटी आहे ती अजून मी कमी केली सी दिस अजूनही आपले मॅच होत नाहीये का आणि आपण जी काय पुट साइड आहे ती खूप जवळ घेतलेली आहे कॉल साइड म्हणजे जी अठरा हजार पाचशेची जी काय कॉल साइड आहे ती खूप जवळ घेतलेली आहे आपण एक काम करू शकतो आता पुट साइड ऍडजस्ट करू शकतो मी पुट जे आहे ते एडिट करतो पुटला मी खूप लांब गेलो होतो इज इट क्लिअर किंवा अदरवाईज मला कॉलला लांब जावं लागणार असं असं तुम्ही तुमच्या पद्धतीने ते चेक करायचं आणि ते सगळे रिव्ह्यू डेली चॅटवर कळतं पण आपल्याला so, पुटला मी समथिंग इथं सेल केला ओके okay? आणि सतरा हजार चारशेचा बाय केला मग मी सत्तर हजारला गेलो होतो परत आता रिस रिवॉर्ड रेशो तुमचा मॅच व्हायला हो सुरुवात होईल नाही काहीतरी माहिती चुकली बघा मी काय केलं सतरा हजार चारशेचा पुट बाय केला सतरा हजार पाचशेचा पुट अच्छा दोन्ही इथं तीन पुट झाले बघा बरोबर इथं तीन पुट झाले हा डिलीट करायला लागणार सतरा हजारचा डिलीट आता अठरा हजार पाचशेचा मी बाय केला होता कॉल सो अठरा हजार पाचशेचा मी बाय केला होता कॉल ओके सो मी तर अठरा हजार तीनशे पन्नासचा शॉर्ट करतोय आता कुठं मॅच होईल थोडासा बघा थोडासा मॅच झालाय ह्याच्यात सिम्पल आहे प्रॉफिटची प्रॉबेबिलिटी वाढती आहे ओके प्रॉफिटची प्रॉबिलिटी वाढली आहे बट स्टील म्हणजे आपण म्हणता येईल की वन वन एस टू पॉईंट फोर्टी थ्रीने तुम्ही लॉसेस घेतात आहे म्हणजे नियर अबाउट आता फक्त सिम्पली आहे की आपल्याला हा जो लॉस आहे ना हा कमी करायचा आहे मग तुम्ही परत फ्राईक प्राईस जे आहे ते ऍडजस्ट करू शकता म्हणजे तुम्हाला काय करायचं हा लॉस आहे ना एक तीन हजारापर्यंत किंवा अडीच हजारापर्यंत लिहायचा आहे वन एस टू ला लिहायचा आहे क्लिअर परत तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता कॉल साईडलाच तुम्ही पुट्स केलेलं आहे तर कॉल साईडला अजून तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता आता मी इथे बघा इथं आपल्याला समजतंय खाली आहे अठरा हजार चारशे मी अठरा हजार पाचशेचा कॉल आणि अठरा हजार तीनशे पन्नासचा कॉल शॉर्ट केलाय एक मी तुम्हाला जस्ट ऍडजस्ट करून दाखवायचा प्रयत्न करेन म्हणजे तुम्हाला नंतर ॲडजस्ट पण करता येईल किंवा दुसरी ऍडजस्टची कंडिशन पण अशी असते ज्यावेळेस मार्केट चालू असतं त्यावेळेस तुम्ही सांगू शकता इथून दोनशे पॉईंट खाली किंवा लिस्टित तसंच मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला अजून सोपं जाईल करतो समजा हा स्ट्राईक प्राइस आहे सतरा हजार नऊशे पन्नासचा ओके सो नऊशे पन्नास आहे So, सो so, नऊशे पन्नास वरन तुम्ही दोनशे पॉइंट खाली या खाली म्हणजे पुट साइडला खाली कॉल साइडला वरती सो दोनशे पॉईंट खाली म्हणजे ऑलमोस्ट अठरा हजार एकशे पन्नास सो अठरा हजार एकशे पन्नासचा जो काही चालला आहे किती चाललाय एकोणसत्तरला ला चाललाय सो so, तुम्ही तो जो आहे तो शॉर्ट करू शकता बघा तो काय करायचा शॉर्ट करायचा सेल करायचा आणि लगेच त्याच्या वरचा जो आहे अठरा हजार शंभरचा तो बाय करायचा लोड होत त्यावर बघा आपल्या पोझिशन त्यावेळेस आपण डायरेक्टली ब्लाइंडली घेतो ना त्यावेळेस रिस्क रिवॉर्ड रेशो आपण आपल्याला माहित नसतो मग कधी कधी जास्त लॉस होऊन जातो ज्यावेळेस रिस्क रिवॉर्ड रेशो आपल्याला समजतो आणि कळतो आपल्याला ऍडजस्टमेंट करायची वेळ आली तर त्यावेळेस आपण सेफ साईडला जातो ऍड झालाय अठरा हजार एकशे पन्नास शॉर्ट केला अठरा हजार एकशे पन्नास चा पुट अठरा हजार एकशे पन्नास चा पुट शॉर्ट केलाय ओके त्यानंतर त्याच्या वरचा म्हणजे अठरा हजार दोनशेचा किंवा अठरा हजार दोनशे पन्नास चा आपण पन म्हणूया ओके तुम्ही पूट आता बाय पण करतो क्लिअर पुट साईड झाली सेम दोनशे पॉईंट म्हणजे सतरा हजार सातशे पन्नास सो सतरा हजार सहाशे सतरा हजार सहाशेचा मी कॉल जो आहे तो शॉर्ट करणार क्लिअर आणि त्यानंतर सतरा हजार आठशेचा जो काही लेट सी कॉल आहे तो बाय करणार एक दोनशे सत्त्याण्णव इथं होतं का काहीतरी मे बी माझ्याकडनं परत एकदा हे झालेलं दिसतंय बघा थोडंसं ऍडजस्टमेंट दिसती तुम्हाला आता इथं बघा आता मी काय केलं रिस्क रिवॉर्ड रेशो ऍडजस्टमेंट करायला गेलं तर थोडस प्रॉफिट प्रॉबिलिटी ऑफ प्रॉफिट कमी होईल आता बघा मॅक्सिमम प्रॉफिट जर तुम्ही बघितलं तर आठ हजार सहाशे चा होईल बघा हे रीड कसं करतोय मॅक्सिमम प्रॉफिट जे आहे ते आठ हजार सहाशे चाळीसचा होईल आता पहिल्यांदा हे सर्वात महत्वाचं काय की मी स्ट्राईक प्राईस ज्या घेतल्यात त्या लास्टच्या घेतल्यात लास्ट वीकच्या तुम्ही इन बिटवीन घेऊ शकता बट मी समजा वीकली एक मंथली पोझिशन बनवली त्यानंतर मॅक्सिमम लॉस जो आहे तो आहे सहा हजार तीनशे साठ बघा आता आता मॅच झालोय म्हणजे आता इथं प्रॉफिटची प्रोबेबिलिटी वाढली जास्त आणि लॉसची कमी सो मॅक्सिमम आर आर रिवॉर्ड रेशो बघा वन एस टू वन पॉईंट थ्री सिक्स म्हणजे गेले तर सहा हजार तीनशे साठ आणि आले तर आठ हजार सहाशे चाळीस क्लिअर ब्रेक इव्हन दिलेले आता ब्रेक इव्हन कशी आहे बघा इथून तुम्हाला ब्रेक इव्हन दिसेल समजा मार्केट क्लोज झालं ऑन एक्सपायरी सतरा हजार सहाशे वीस तर तुम्हाला सात हजार तीनशे साठ मिळतील समजा मार्केट क्लोज झालं सतरा हजारच्या वरती म्हणजे खाली तर मार्केट बघा तुम्हाला आठ हजार सहाशे चाळीस देईल बट समजा मार्केट समजा क्लोज झालं सतरा हजार आठशे सतरा हजार नऊशे किंवा सी अठरा हजार सहाशे वगैरे तर तुम्हाला लॉसेस होतील सो हा चार्ट पण तुम्हाला दाखवतो की मार्केट पुढे गेल्यानंतर किती लॉस होईल इज इट क्लिअर बघा सर्वात महत्वाचं एस्टिमेटेड मार्जिन फोर थ्री सिक्स फोर 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 थ्री सिक्स फोर फोर ही जी आहे ना स्ट्रॅटर्जी मी मंडेला ही म्हणजे ही नाही बट ज्या वेळेस लाईव्ह मार्केटमध्ये अजून आपल्याला इझिली समजतं कारण ट्रेंड कसा चाललाय काय चाललाय मंडेला मी एक स्ट्रॅटर्जी लावायचा पण प्रयत्न करेल ओके म्हणजे त्यावेळेस मार्केट काय आपण पाहूया मंडे किंवा ट्युजडे ओके त्या दोन दिवसापैकी त्या दोन दोन दिवसामधली एक दिवस आपण ती स्ट्रॅटर्जी लावणार आहे ही स्ट्रॅटर्जी सो so, ही एक स्ट्रॅटर्जी झाली जी की आपल्याला लिमिटेड दाखवते लॉस अँड प्रॉफिट दुसरी एक स्ट्रॅटर्जी सेफ साईडची असते आता ही मी पहिल्यांदा रिसेट करतो परत की समजा जी की मी मधी पण केली होती बट इथं तुम्हाला अजून कळेल बट ह्याच्यात तुम्हाला लॉस दिसताना अनलिमिटेड दिसेल बट प्रोबेबिलिटी ऑफ प्रॉफिट जास्त दिसेल आता मला माहिती मार्केट सत्तर हजार नऊशे पन्नास ला आता आणि मी काय केलंय मंथली एक्सपायरी घेतलेली क्लिअर मला असं वाटतं मला कोणत्याही प्रकारचं टेन्शन नको आहे मार्केटमध्ये मा कोणत्याही प्रकारचं नाही का मला लोड नाही घ्यायचा सो मी अशा वेळी काय करणार माहिती का डायरेक्टली सतरा हजाराचा जो काही लेटसी पुट म्हणजे मी म्हणतोय मार्केट इथून हजार पॉईंट खाली जाणार नाही सो म्हणून मी काय केलं किंवा लेटसी पाचशे पॉईंट खाली जाणार नाही सो मी इथं काय करणार सतरा हजार चारशे पन्नासचा जो काही पुट आहे तो मी शॉर्ट करणार बघा सेल केला ऍड पोझिशन आणि त्यानंतर मी हे पण म्हणतोय की मार्केट नाही का अठरा हजार चारशे पन्नासच्या किंवा अठरा हजार चारशेच्या वरती पण नाही जाणार म्हणून मी हा कॉल पण शॉर्ट करतोय बस दोनच पोझिशन मी ऍड केलंय तुम्हाला मे बी अनलिमिटेड लॉस दिसेल बट प्रोबेबिलिटी आहे ना ती जास्त दिसेल बघा इथं प्रोबेबिलिटी बघा आली एकाहत्तर आणि समजा मार्केट इन बिटवीन क्लोज झालं ते कधी क्लोज झालं म्हणजे अठरा हजार आपण किती घेतली ते समजा सतरा हजार चारशे पन्नास आणि अठरा हजार चारशे म्हणजे जवळपास नऊशे पॉईंटच्या मधी कुठेही क्लोज झालं तरी तुम्हाला मिळाले तर पाच हजार चारशे लेट्सी बेचाळीस प्रॉफिट मिळेल आणि लॉस जर झाला तो अनलिमिटेड लॉस होईल ब्रेक इव्हन दोन्ही पॉइंटला आहे बघा इथून तुम्हाला दिसतं ओके सो so, याच्यासाठी मार्जिन जवळपास एक लाखाचं मार्जिन लागतं तो ही पण सेफ स्ट्रॅटर्जी आहे कारण की याच्यात प्रॉब्लेटी ऑफ प्रॉफिट आहे ना ही विन करते तुम्हाला एकाहत्तर टक्के राईट येऊ शकता इज इट क्लिअर बोला ह्याच्यात काय डाऊट काय प्रश्न तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये गेले डायरेक्टली ओपनली तुम्ही बाईंग सेलिंग करायला गेले ना तर त्यावेळेस मेजर फक्त तुम्हाला काय कळतं मिळाले तर किंवा गेले तर एवढेच गेले जाणार आहे पण तुम्हाला प्रॉफिट लावता येत नाही पण ज्यावेळेस तुम्ही समथिंग वेगवेगळ्या वेग स्ट्रॅटर्जी लावणार मी अजून पण तुम्हाला दाखवणार आहे एक दोन ज्यावेळेस वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जी लावणार त्यावेळेस तुम्हाला ऍटलीस्ट समजतं समोर असतं क्लिअर पिक्चर असतं की जाणार एवढे आणि त्यानंतर मार्केट इथं गेलं तर एवढे जाणार तिथं गेलं तर एवढं जाणार हे आपण डायरेक्टली ऑन पेपर किंवा माइंडमध्ये कॅल्क्युलेशन नाही करू तो त्यासाठी ही जी काही ऑप्शनची जी काही वेबसाईट आहे स्ट्रॅटर्जी बिल्डर बिल्डअप तर ही तुम्हाला वाढाय वा, वापरायची परफेक्ट मी अजूनही शिकवेल जे की सी उद्या काही स्ट्रॅटर्जी शिकवेल की ह्याच्यात कसं काय करता येईल काय वर्कआउट करता येईल बट त्या अगोदर माझी एक इच्छा आहे की तुम्ही थोडंसं वर्कआउट करा वापरा उद्या संडे आय नो तुमचा ऑफ असेल बट मला उद्या एक इंट्राडे स्ट्रॅटर्जी पण शिकवायची जे वाटतंय ज्यांना कारण की ज्यांच्याकडे कॅपिटल खूपच कमी आहे दोन हजार तीन हजार आणि ते म्हणते सर मला इंट्राडे खरंच करायचं आहे तर त्यांच्यासाठी पण मी एक सी ऑन ग्राफ स्ट्रॅटर्जी दाखवेल आणि जे हेजिंगसाठी वापरणार आहे जसं मी आता समोर दाखवतोय तर त्यांच्यासाठी पण एक दोन तीन स्ट्रॅटर्जी युज यूज करणार आहे चलो सो विथ दिस मी एंड करते सो थँक्यू यू अँड गुड नाईट